कांदा परस्पर विक्री करत शेतकऱ्याची फसवणूक। शेतकऱ्याला 27 रुपये किलो दराने कांद्याचा भाव ठरवून प्रत्यक्ष मात्र परस्पर 20 रुपये किलो दराने 60 गोण्यांमधून कांदा विक्री करून 58,000 रुपये घेऊन कांदा व्यापारी इजियाज अन्सारी फरार झाला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकरी नानाजी साबळे राहणार मताने देवळा यांनी व्यापारी विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन करत आहे। जनमत मराठी न्यूजकरिता प्रतिनिधी विशाल वारुळे, नाशिक।